इथं लिहिलंच बघा, बैलगाडी शर्यतीसाठी लागणारे सर्व साहित्य। रायबा आपला शाळा झालेला आहे, कारण की रायबानं सिग्नल दिला। ओ काय हो थांब हे बघा काय काय झालं बघा, साहेबानं पाडलं हो का। की करते की करते काही सप्ती खेळ हे भाज्याला आणि कॅप शिंगाला हे चाबू हे मुर्की कुणाला भाज्याला भाज्याला मुर्की कसरा भाज्याला कासरा कंडा भाज्याला कंडा आणि जाळी सकड्या। चला तर आज आपण जायचा विंगला, कारण की छकड्याचं साहित्य आलं आहे आणि बरेच जण म्हणजे ते साहित्य छकड्याचं आणणार असला तर विंगमधूनच आणा, तिथं साहित्य चांगलं भेटतंय। तर चला आता आपण जाऊया आणि आपले रायबशीट रायबशीट नाव जरा बाहेर काढणार आहे, चांगला येणार आहे तिथंच नेणार आहे जवळ बघा रायबशीट कशी चालते ती। फ्रेश झाला आहे चांगला, तिथं जरा थाडच करणार आहे, एकटाच घेऊन जाणार आहे मी रायबशीटला। आणि इकडे भाज्या भाज्यामध्ये काही वेळेवर भरपूर कमी आल्या, भाजी म्हणा भाजी तरी पहिल्यापासून याचं नाव भाज्या नाही, तोंडात भाज्यात बसले तरी पण आम्ही प्रयत्न करतो भाजी म्हणायचा, भाजी नाही तर भाजीराव भाजी का मी दाखवतो भाजी नाव चांगलं वाटतंय ग। हे बघा भाजी, भाजी वैरण खायला लागला आता, ही डबल वैरण टाकल्या, पहिली वैरण संपवली साहेबांनी, ही दुसरी वैरण आहे आणि आज जमलं तर त्याचं खाद्य आणायला जाणार आहे मिश्राला। आणि इकडे बघा काय चाललंय दोघांचं, काय रायबशीट पूर्ण पूर्ण नाही पूर्वपदा वाली रायबशीट। चला तर आता आपण विंगमध्ये जाऊया आणि आता रायबशीटला बाहेर काढणार आहे, बघा रायबशीट बाहेर कसं करतील, कारण की रायबशीट पूर्वपदा आल्यामुळे मला जरा टेन्शन आलं आहे, एकटाच बाहेर काढणार आहे मी काय गे राधा राधा इकडे बघ बाळा, आपले सबस्क्रायबर फॅमिलीची पीक आहे कसे कायम पीक घेत्या। हे भाजी भाजी आज खाद्य आणायचं भाजीला, काल भरपूर कमी आल्या, मका आट्टा गहू आट्टा श्री बघा रायबस खाद्य खाय देते सारखे, तिला गोळी पण असते चालू। हा पप्पा तुम्ही काल म्हणला हिनं संपवलं हिनं नाही तो दार बंद होतो बाळा, चल चल तुझं खाद्य खाज की रायबशीट, चला त्रिशा रायबशीटला काढणार बाहेर आज, आणि रायबशीट आपली जरा चालवून जरा चालवून आणायचं रायबशीटला, आखे ती तुम्हाला नाही काय करत मी असलो की लयच असत रायबशीटला, आपण काढले बाहेर रायबशीट पूर्णपणे कव्हर झालेला आहे तरी पण आपण त्याला लय लोड देणार नाही अजून 15-20 दिवस, तुम्हाला कळलं जाता बघा चल रायबा चल इकडे लागला त्यानं रायबा ओ रायबा आता रायबाला काय करणार आहे, थोडस पाय मोकळ करायचं तिथं चल पाय मोकळ करून घ्या, चला या हॅलो आठवर आहे आठवर विषय असा आता साहेबाला काय खाली नेत ना आता, कारण की रायबा पूर्व तयारी आलेला आहे, साहेबा एकट्याला ऐकणार नाही, तुम्ही इथनच खाली नेतो त्याला
रायबा आपला चळा झालेला आहे, कारण की रायबानं सिग्नल दिला. हो काय हो तांबे हे बघा का काय काय झालं बघा, साहेबानं पाडलं. हो का दिसते का लागलेलं बघू साहेबाला चोडला नाही, कारण की चोरी पायात अडकल म्हणून चोडला नाही म्हणतो. तरी पण रायबा शेतला 15 दिवस आम्ही काय ताप द्यायला नाही. आता आणि सगळ्यात महत्वाचं गळा माझ्या आशीर्वादानं आणि आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्या आशीर्वादानं राय आपला लवकर क्लिअर झालेला आहे. आता खूप मला पाडलं तरी मला काही वाटत नाही, कारण की इतका आनंद वाटतो मला राय आपला पूर्व तयारी आलेला आहे. तरी पण 15 दिवस काय राय मला पण ताप द्यायला काय माहिती. नंतर ह्या वातावरणात काळा कलर येतोच साहेबाची गंमत बघा, काय मी बैल इथनं जाते त्या रस्त्यावर आणि बाबा कायम आता जवळ आले कान कसं करतो त्यांच्या बघून हांबारतो काय आता हांबारतो का नाही काय माहित. योगाही बोल तिथे कांड घे रेडे और काय देते बघ रायबाच्या हात नाही तो तिकड बावाला तिकड बावाला आहे का गमत गमत होती त्याची बघा कान केस केली बघा आहे का बावाला बघ निघाला 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 जातोस काय मागन जाला वैर निघा चला. तर आपण आता विंग मध्ये आलेलो आहे, कशासाठी आलोय सकाळचं साहित्य न्यायला आलोय. जे काय साहित्य लागेल ते सगळं साहित्य घेणार आहे. बरेच जाणकर्ते म्हटले ते विंगात साहित्य चांगलं मिळतंय म्हणून आता विंगात साहित्य घ्यायला आलोय. आणि सगळ्या आता लवकरच मुहूर्त करणार आहे आता तर तिथं गेलं बघा साहित्य काय काय लागतंय ते. 1 2 3 एक आडूशाला इकडे 4 चौघ जण आहे आम्ही वाय टू विंग म्हणजे विंगातच आहे आता मुक्तिमान साहित्य मुक्तिमान साहित्य तिथं लिहिलं बघा बैलगाडी शर्यतीसाठी लागणारं सर्व साहित्य विंग पान तालुका कराड जिल्हा सातारा. तर आता काय काय साहित्य लागते ते सगळं घेऊया आपण आणि छकडा आता लवकरच आपण मुहूर्त बघून छकडा चालू करायचा आहे. जेव्हा बसली ते चालतं जेव्हा बसली ते तो ठरवा काय काय घ्यायचं. तर झाले जेवण त्यांचं आता साहित्य घ्यायचं चाललो आहे. सप्त्या नाही कलर असते कलर दाखवायला लागतो त्यात काय साईज वगैरे असते काय पलीकडची काय हा चांगली हा हे घेतलंय आता नाही अमोलला रणजित काय बोलून दिला झाला आता काय बोलायचं रणजित काय बोलू दे त्याला झाला काय तरी सप्त्या लागली आता जोडाला जोडून घ्यायला लागलीच लागले जोडून द्या म्हटलं तर जोडून घेतल्यानंतर बघा काय खेळ खेळ पण प्रकार असते काय
ती वागते तिथेच माझी बहीण आहे का दुसरं नाही ना कुठलं एकच बघ एकच मराठी आहे आमची ही दुसरी रे असं ओळखाय बरं एकमेकांना ओळखाय ऐक चांगली तरी घेतला घेतलाय ना ही घेतली खिळ आता एकाच प्रकारचे दोन ओके झालं खिळ तयार सप्ती तयार झाले का सप्ती सप्ती बघा सप्ती तयार झाली दोन आहे त्या खेळ तयार सप्ती तयार आता दुसरा आणि काय बघे तर भाज्यासाठी नवीन खरेदी भाज्याला घेतला नवीन कासरा आणि कांडा पण घ्यायचा भाज्याला पहिला कांडा कासायला लागला त्याला तीन खरेदी आत्ता झालेली आहे सप्ती खेळ आणि भाज्याला चुरी ती कशाला त्याची पोत ठेवायचं आहे त्यासाठी जाळी करायसाठी ही घेतली भाज्याला कांडा काय नाही भाज्याला कांडा घेतला वार हा चालतो का अरे आहे की काय पुन्हा काही निकेप हो निकेप दे की लांबडे हा तेवढे तेवढे शिवासुरू भाज्यासाठी घेतला आपण निकेप शिंगाला शिंग गोळून घेतल्यानंतर निकेप घालायचं बघ बरं बघ कुठून बघ शिंगाचं माप आहे का होय होय हे बरोबर आणि आपल्याला हे ते रे गुंडा येते की कालनं गुंडाळी आलं बरोबर दोन चालत चला आता झालं का रे अजून काय चहा बुक घ्या राय मला जर मारला तर तुम्हाला पटू बसतील बघतोयस काय शेवट बोलत कांटा चेंज केलेला दाखवू की आता पहिला कांटा लयच लहान होता म्हणून आता हा कांटा घेतला डबलचा ओके आयला रणजित कुठं कुठं लक्ष असत्या चला काय सप्ती खेळ हे भाज्याला निकॅप शिंगाला हे चाबू हे कुणाला भाज्याला मुरकी भाज्याला कासरा भाज्याला कंडा आणि जाळी सकड्या चला बघा बिलकी जाल हो टावेल तुम्हाला येणार काय टावेल येणार काय बघ तुला रे तुला दोघांनी देऊ मग कुणा अजून एक द्या टावेल मला घे की दोन द्या घेतला घेतो दुसरा घेतो अजून एक द्या अजून एक द्या तीन ट्रॅव्हल घेतले चार चला होय राय भाजी तयार झाली चकड्याची हो चकड्यासाठी साहित्य घेतले सगळं साहित्य झालं घेऊन आता टावेल पण घेतला लागला तर बिल झालं टोटल 2490 रुपये.